नमस्कार हाय हॅलो वेलकम टू इन डिटेल ऑर फेमस यूट्यूब चॅनल इन रिचिंग नॉलेज तुम्ही व्हिडिओचं थमनेल बघितले असेलच आणि आज या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत मार्केटमधील बेस्ट टर्म प्लान टर्म प्लॅन घेताना खूप महत्त्वाचे काही मुद्दे असतात जे पॉईंट्स असतात ते आपल्याला बघणं अतिशय आवश्यक असतं आता काहीजणं विचारतील की टर्म प्लॅनचा प्रीमियम किती असतो किती वर्ष भरावा लागतो त्याचे काय फायदे तर सर्वच आपल्याला बघायचे तर पण पहिल्यांदा मला क्लिअर करायचं आहे की टर्म प्लानचा प्रीमियम हा हो अतिशय कमी असतो खूप नॉमिनल चार्जेसमध्ये तुम्हाला खूप मोठे फायदे भेटतात आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जितक्या कमी वयामध्ये तुम्ही टर्म प्लॅन घ्याल तितकाच तुम्हाला कमी प्रीमियम भरावा लागतो आणि महत्त्वाची गोष्ट अजून एक अशी आहे की एकदा तुम्ही प्लॅन घेत की त्यानंतर तुमचा प्रीमियम कधीही बदलत नाही कधीही वाढत नाही हे सगळ्यात महत्वाचे बेनिफिट्स आहेत टर्म प्लॅनचे आता टर्म प्लॅनचं एक उदाहरण द्यायचं झालं तर जर तुमचं वय तीसच्या आतमध्ये असेल तर तुम्हाला वर्षाला पन्नास लाखाच्या इन्शुरन्ससाठी म्हणजे पन्नास लाखाच्या कवरसाठी तुम्ही इथे स्क्रीनवर बघू शकता पन्नास लाखाच्या कवरसाठी तुम्हाला वयाच्या पंच्याऐंशी वर्षापर्यंत जर तुम्ही कवर घेतलं तर तुम्हाला प्रीमियम अतिशय नॉमिनल येत असतात दहा हजार अकरा हजार बारा हजारच्या आसपास ज्या ज्या कंपनीचे जशा जसे प्लॅन असतील तशा त्यानुसार ते चेंज होतात किंवा रायडर्स असतात मी आता सांगणार आहे की पन्नास लाख हे कधी भेटतात किंवा भेटतात तर टर्म टर्म म्हणजे काय तर सगळ्यात पहिल्यांदा समजून घ्या तुम्ही जर वयाच्या तिसऱ्या वर्षी आता तुमचं वय आहे तीस तिसऱ्या वर्षी जर तुम्ही प्लॅन घेतला तर आणि तुम्ही निवडायचे तुम्हाला कितव्या वर्षांपर्यंत तुम्हाला हा प्लान घ्यायचा आहे उदाहरणार्थ तुम्ही घेतलेला आहे ऐंशी वर्ष म्हणजे तुम्हाला पन्नास वर्षासाठी प्रीमियम भरायचं आहे आणि ह्या पन्नास वर्षामध्ये कुठल्याही कारणास्तव त्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला तर त्याच्या पश्चात त्याच्या कुटुंबियाला एक गठ्ठा अशी ही रक्कम दिली जाते मोठी रक्कम दिली जाते जेणेकरून कमावता व्यक्ती गेल्यानंतर त्या घराला त्या परिवारातील सदस्यांना कुठल्याही प्रकारे त्रास होऊ नये त्यांना त्यांचं सर्वाईव्ह करणं कुठल्याही प्रकारे अवघड होऊ नये आणि त्यांच्या त्या व्यक्तीच्या पश्चात त्याचं घर व्यवस्थित चालावं म्हणून हे टर्म प्लॅन अतिशय आवश्यक असतात आता या कोरोनाच्या काळामध्ये देखील आपण बघितलं की कुठल्याही वयाची कुठले बंधन नाही आहेत कुठल्याही वयामध्ये कोणताही आजार होत आहे आणि कोणाचाही मृत्यू होत आहे ही आपली इम्युनिटी ह्या काही सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्या आरोग्याची हमी ही खूप अवघड झालेली आहे सांगता येत नाही अनप्रेडिक्टेबल अशी डिसिजेस येत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आपण आपल्या स्वतःची सुरक्षा करून म्हणजे हेल्थ प्लॅन घेऊन सुद्धा सुरक्षित करणे आणि टर्म प्लॅन घेऊन सुद्धा सुरक्षित करणे हे महत्वाचं आवश्यक आहे म्हणजे अतिशय आवश्यक आहे आणि हे दोन्ही प्लॅन बद्दल मी आपला व्हिडिओ बनवलेला आहे तर तुम्ही हेल्थ प्लॅनबद्दल देखील व्हिडिओ बघू शकता आणि टर्म प्लॅनची पूर्ण माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला देत आहे तर इथे तुम्ही बघू शकता तुमच्यासाठी मी पॉलिसी बाजार आ, एक वेबसाईट आहे ती ओपन केलेली आहे आणि तुम्ही तुमच्या समोर बघू शकता मी इथे पन्नास लाखाचं कवर सिलेक्ट केलेलं आहे पंच्याऐंशी वर्षांपर्यंत मला कवर पाहिजे आहे आणि इथे ॲन्युअल पण प्रीमियम निवडलेला आहे सॅम्पल एक हे मी ऑनलाईन सॅम्पल हे निवडलेलं आहे एक सहज आपलं बाय डिफॉल्ट कुठलं तरी एक ओपन करायचं म्हणून एक सहज आपण ओपन केलेलं आहे आपल्याला एक्झाम्पलसाठी आता इथे आपण बघायचं सगळ्यात पहिल्यांदा इथे तुम्हाला मी दाखवेन की तीन कंपन्यांचे स्क्रीनशॉट समोर तुम्हाला दिसत आहे ठीक आहे नीट बघा थोडंसं झूम करून दाखवते पुन्हा आता इथे तुम्ही बघू शकता आय सी आय सी आय कंपनीचं आय सी आय प्रुडेन्शियल पंच्याऐंशी वर्षांपर्यंत कव्हर आहे क्लेम सेटलमेंट रेट रेशो चांगला आहे नाइंटी सेवन पॉईंट नाईन आहे आणि प्रीमियम किती येतोय तर बघा बारा हजार दोनशे शहात्तर पन्नास लाखांचं इथे तुम्ही बघू शकता दुसऱ्या नंबरला आहे एच डी एफ सी आता ही जी काही लिस्ट आहे ही कुठल्याही रे ह्याच्यानुसार नाही आहे बाय डिफॉल्ट आलेले आहे कुठलं म्हणजे फर्स्ट सेकंड थर्ड असं कुठलंही न म्हणजे हे नाही आहे लिस्ट नाही आहे ही तर एक जनरली आलेली आपल्यासमोरचं एक लिस्ट आलेली आहे इथे बघू शकता एच डी एफ सी लाईफसाठी सुद्धा पंच्याऐंशी वर्षांचा पॉलिसी पंच्याऐंशी वर्षांपर्यंत कवर देते नाईंटी एट पॉईंट नाईंटी एट पॉईंट शून्य असा हे पर्सेंटेज सेटल क्लेम सेटलमेंटचा रेशो आहे आणि प्रीमियम बघा साडे दहा हजाराच्या आसपास येतो आता तुम्ही बघता इथे तीन नंबरला कंपनी आहे मॅक्स लाईफ इन्शुरन्स आणि सर्वात जास्त इथे तुम्हाला चॅम्पियन्सचं दिसतं ट्रॉफी दिसते तुम्हाला नाईंटी नाईन पॉईंट फोर परसेंट क्लेम सेटलमेंट रेशो आहे वरी तुम्ही तुम्ही दोन्ही दाखवली तुम्ही तुम्हाला दा तुम्ही अजूनही कम्पेअर करू शकता बऱ्याच ठिकाणी बघू शकता तर इथे सगळ्यात जास्त क्लेम सेटलमेंट रेशो आहे मॅक्स लाइफचा चा नाईन पॉईंट फोर पर्सेंट पंच्याऐंशी वर्षांपर्यंत कवर आहे आणि प्रीमियम मात्र कम्पेरेटिव्हली खूप कमी येतोय किंवा बराचसा कमी आहे यापेक्षाही काही कंपन्या अतिशय कमी प्रीमियम मध्ये देतात पण सगळ्यात महत्त्वाचं काय असतं टर्म प्लॅन घेताना तर क्लेम सेटलमेंट रेशो किती आहे क्लेम किती करते कंपनी विश्वासार्हता कंपनीची क्लेम सेटलमेंट करण्याच्या बाबतीत किती आहे तर हा सर्वात महत्त्वाचा रेशो असतो आणि त्यामुळेच मी मॅक्स मैं लाईफची एजन्सी देखील घेतलेली आहे आणि हा प्लान तुम्हाला मी समजून सांगणार आहे की कशा पद्धतीने मॅक्स लाईफचा प्लान तुम्हाला सेक्युरिटी देऊ शकतो आता इथे बघा महत्वाचे काही पॉईंट्स आहेत आ, हे तुम्हाला मी झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे सलग पाच वर्षांपासून तुम्ही बघू शकता नाईन्टी सेवन नाईन्टी नाईन नाईन्टी एट अशाच पद्धतीने क्लेम सेटलमेंट परफॉर्मन्स कंटिन्यू ग्रोथ होत आहे त्यानंतर इथे काही महत्त्वाचे पॉईंट मी तुम्हाला दाखवणार आहे इथे बघा वन मॅच्युरिटी क्लेम एव्हरी एट मिनिट प्रत्येक आठ मिनिटाला ही कंपनी मॅच्युरिटी क्लेम देत असते त्यानंतर महत्त्वाची गोष्ट इथे बघा वन डेथ क्लेम एव्हरी थर्टी मिनिट्स प्रत्येक तीस मिनिटाला डेथ क्लेम कंपनी सेट करत असते सेटल करत असते म्हणजे विचार करू शकता की कि किती मोठ्या प्रमाणावर कंपनीचं कार्य चालू आहे आता हे सगळ्या गोष्टी तुम्हाला आय आर डीच्या सुद्धा बघायला भेटतील आय आर डी एच्या गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर इथे बघू शकता दोन हजार वीस एकवीससाठी कंपनीने आत्तापर्यंत इतकी रक्कम डेथ क्लेम म्हणून पे केलेली आहे दिलेली आहे आणि ही ऑल टाईम हाय आहे नीट बघा लक्षा वेगळा समजून घ्या इथे नाईन्टी नाईन पॉईंट थर्टी फाईव्ह पर्सेंट क्लेम सेटलमेंट रेशो आहे असे बरेचसे बेनिफिट आहेत जे ह्या कंपनीला एक छानपैकी प्रेस्टीज मिळवून देतात तर पुढे बघा आता इथे काही गोष्टी आहेत तर आपण बघायला काय पाहिजे टर्म प्लॅन घेताना हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे सॉल्वन्सी रेशो सॉल्वन्सी रेशो बघणं सुद्धा खूप महत्वाचं आहे इथे तुम्ही बघू शकता टू झिरो सेवन पर्सेंट क्लाय म्हणजे सॉल्व्हन्सी रेशो आहे दोनशे सात टक्के इथे बघू शकता भारतातील जितक्या कंपन्या आहेत त्यातील शंभर पहिल्या शंभर कंपन्यांमध्ये अठराव्या नंबरला ही कंपनी म्हणजे सेट आहे अठराव्या नंबरला या कंपनीचं नाव आहे तुम्ही इथे बघू शकता क्लेम सेटलमेंट रेशोसुद्धा तुमच्या समोर दिलेला आहे त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी महत्त्वाच्या इथे तुम्हाला दिसतील त्यानंतर काही महत्त्वाचे पॉईंट आता बघायचे आहेत आपल्याला कंपनीची ग्रोथ खूप वेळा आपण महत्त्वाचं म्हणजे महत्त्वाचं काय असतं तर कंपनी कशी आहे कंपनीची ग्रोथ होते का कंपनीचं मार्केट वाढतंय का कंपनीची सगळ्यात महत्त्वाची बाजू असते त्या कंपनीमध्ये असलेले आर्थिक व्यवहार आणि आर्थिक गुंतवणूक किंवा आर्थिक हे सगळी घडामोडी जे आहे ह्या कशा पद्धतीने वाढत आहेत ते इथे बघू शकता मागच्या अकरा वर्षांचा तुम्हाला तुमच्यासमोर डेटा ठेवलेला आहे दोन हजार नऊ पासून ह्या सगळ्या गोष्टी करोडमध्ये आहेत ह्या सगळे आकडे हे जे आहेत हे करोडमध्ये आहेत दोन हजार नऊ साली दहा हजार ग्रोथ ग्रोथ आहे कमी जास्त झालेली नाही बघू शकता आज सध्याचा आकडा मात्र हे कंटिन्यू वाढताना दिसत आहे आपल्याला ठीक आहे त्यानंतर पुढचे महत्वाचे काही पॉइंट दाखवण्याचा मला, मला दाखवायचे वाटतात आपल्याला इथे बघू शकता की टर्म प्लॅन याच कंपनीचा का घ्यावा किंवा ह्या कंपनीचा मी का घेत गे, तुम्हाला सांगतोय तर महत्त्वाचे काही पॉईंट्स आहेत इथे बघू शकता तुम्ही आपण कुठल्याही कंपनीचा पार फंड बघत असतो पार फंड खूप महत्त्वाचा असतो त्या कंपनीचा त्या कंपनीची जी काही वेटेज आहे त्या कंपनीची जी शक्तिशाली प्रोफाईल आहे हे बघायचं असेल तर पार फंड बघितला जातो तर पार फंडच्या बाबतीमध्ये सुद्धा कंपनी अतिशय उत्कृष्टपणे प्रगती करत आहे आणि इथे बघू शकता तुम्ही सिक्स्टी टू सिक्स्टी फाय पर्सेंट इन्वेस्टमेंट ही कंपनीची गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये आहे तुम्ही इथे बघू शकता स्क्रीनवर दिलेलं आहे सगळं त्यानंतर पंधरा ते पंचवीस टक्के कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये दिसते आपल्याला दहा ते वीस टक्के इक्विटीमध्ये आहे आणि दोन ते पाच टक्के इथे तुम्ही बघू शकता कॅशमध्ये सुद्धा आहे म्हणजे अतिशय चांगली प्रोफाईल कंपनीची आहे आता काही महत्त्वाची तुम्हाला मी फीचर सांगणार आहे की रायडर्स या प्लॅनमध्ये काय भेटतात कोणते भेटतात आपल्यासमोर आ, मी काही फीचर्स एक्सप्लेन करत आहे इथे बघू शकता तुम्ही ॲक्सिलेटेड क्रिटिकल इलनेस हा सुद्धा रायडर तुम्ही ॲड करू शकता आता हा महत्त्वाचा रायडर आहे वीवर ऑफ फ्युचर प्रीमियम्स यदा कदाचित कुठल्याही परिस्थितीमध्ये जर ज्या व्यक्तीने हा प्लान घेतला आहे त्याला डिसेबिलिटी आलेली आहे क्रिटिकल इलनेस आलेली आहे किंवा डेथ झाले डेथ आपण सध्या धरूच नको की इथे फक्त महत्वाचं आहे की क्रिटिकल इलनेस झाला किंवा डिसेबिलिटी म्हणजे व्यक्ती कमवण्यास असमर्थ आहे अशा वेळेला कंपनी पुढचे सर्व प्रीमियम ही कंपनी स्वतः भरत असते न्यूली अपग्रेटेड फीचर ॲड झालेला आहे या रायडरमध्ये त्यानंतर हा रायडरसुद्धा महत्त्वाचा आहे बरेच लोक विचारतात की रिटर्न माझी प्रीमियम रिटर्न भेटतील का तर हो हा सुद्धा रायडर इथे अवेलेबल आहे तुम्ही भरलेले प्रीमियम तुम्हाला म्हणजे त्या टर्ममध्ये तुम्हाला काही झालं नाही तर तुम्हाला ते सर्व प्रीमियम पूर्ण वापस भेटतात हा सुद्धा रायडर तुम्ही निवडू शकता त्यानंतर काही महत्वाचे इथे अजून रायडर्स तुम्हाला दिसतील इथे क्रिटिकल इलनेस म्हणजे इथे बघा क्रिटिकल इलनेसच्या बाबतीमध्ये प्रोटेक्शन दिलेलं आहे सीआयडीआर म्हणतो आपण त्याला हा सुद्धा प्लॅन तुम्ही निवडू शकता हा सुद्धा तुम्ही रायडर निवडू शकता आणि ह्या रायडरची सुद्धा तुम्ही इथे टर्म निवडू शकता आणि त्यात सम समअ किती ते सुद्धा तुम्ही निवडू शकता दहा लाख वीस लाख तीस लाख कुठल्याही परिस्थितीतला एखाद्या लिस्टमध्ये दिलेल्या लिस्टपैकी जर तुम्हाला गंभीर आजार झाला तर तुम्हाला ही रक्कम एक गठ्ठा एक रकमी दिली जाते आता इथे बघू शकता पुढचा रायडर आहे ॲक्सिडेंटल कव्हर ऑप्शन जर ॲक्सिडेंटलच्या बाबतीमध्ये कुठल्याही अपघातामध्ये जर निधन झाले त्या व्यक्तीचे तर त्या व्यक्तीला पन्नास लाख ऑलरेडी समा तर आहेच आहे आणि पन्नास लाख हे म्हणजे असे एक कोटी तुम्हाला दिले जातात एक कोटी वन सी आर दिली जाते रक्कम अशा पद्धतीने हे बरेचसे रायडर्स आपल्या प्लॅनला अतिशय छानपणे अजून म्हणजे चांगल्या पद्धतीने प्रेझेंट करतात आणि हे प्लॅन आपल्याला अतिशय छान पद्धतीने सुद्धा देतात अजून कुठलाही प्रश्न असल्यास तुम्ही प्रश्न विचारू शकता तुम्हाला सर्व माहिती भेटली असेल असं मला वाटतं व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा काहीही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता शेअर सबस्क्राईब अँड प्रेस बेल बटन थँक्स फॉर वॉचिंग बाय फॉर नाव